कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने 3 लाख ट्रिपल लेयर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी 10,000 मास्क तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी 7,000 मास्क तसंच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला 10,000 मास्क वितरित करण्यात येणार आहेत. याचबरोबर सर्व तहसीलदार कार्यालयांना प्रत्येकी 1,000 प्रमाणे 15,000 मास्क वितरित करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 42,000 मास्क वितरित करण्यात येत आहेत. उर्वरित मास्क टप्प्याटप्प्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरित करण्यात येतील असंही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. इंग्लंडमध्ये होणार कोरोना लसीकरणाची पहिली मानवी चाचणी. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या लसीचं संशोधन केलं आहे. शास्त्रज्ञांनी ही लस 80% सक्सेस होण्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष इंग्लंडमध्ये होणाऱ्या मानवी चाचणीकडे लागलं आहे, एवढं मात्र नक्की. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णात जसजशी वाढ होत चालली आहे तसतशी सरकारतर्फे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊन, ग्रीन, रेड, ऑरेंज झोन विभागणी, शहर नाकाबंदी, सोशल डिस्टन्स आदी उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र याचा परिणाम अनेक जीवनावश्यक विक्री वितरण व्यवस्थेवर होत असून शहर सील आणि लॉकडाऊन केल्यामुळे दुधाच्या वितरणामध्ये घट होताना दिसत आहे. दरम्यान पुण्यामध्ये सुद्धा यामुळे दिवसभरात दुधाच्या वितरणामध्ये सुमारे 2 लाख लिटर्सची घट झाल्याचं पाहायला मिळालं. पोलीस आणि पालिकेनं दिलेली दूध वितरणाची वेळ ही वितरणासाठी कमी पडत असल्याचं दूध संघाकडून सांगण्यात आलं आणि दूध शिल्लक राहत असल्यानं वितरण पर्यायानं व्यवसायाला तोटा सहन करावा लागतो आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून रोज सुमारे 40% दूध वितरणात घट झाली आहे. म्हणजेच रोज सुमारे 1 लाख लिटर्स दूध वितरणाअभावी पडून आहे. दरम्यान दूध वितरणाच्या वेळेत बदल करून ही वेळ 7 ते 10 आणि 8 ते 10 अशी करावी अशी दूध संघातर्फे मागणी करण्यात आली. सध्या आपल्या संपूर्ण मानवजातीवर कोरोनाचं महाभयंकर संकट ओढवलेलं आहे आणि या काळामध्ये लॉकडाऊन आता सरकारने आपल्या पुकारलेलं आहे. आम्ही दूध व्यावसायिक संघटनेच्या माध्यमातून दूध वाटपाबाबत, शेवटी दूध हे अत्यावश्यक बाबमध्ये येत असल्याने घेण्यासाठी ग्राहकांची गर्दी होते आणि आपल्याला नियम पाळता येत नाहीत, त्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, गृहमंत्री साहेब, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कमिशनर, पोलीस कमिशनर, विभागीय आयुक्त या सर्वांना संघटनेच्या माध्यमातून पत्र देऊन एक याबाबत मदत मागितलेली आहे की आपण जी ठराविक वेळ केलेली आहे 10 ते 12 किंवा 10 ते 2 या वेळेमध्ये लोकांची गैरसोय होते. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं दुकानदार जास्त काय स्टॉक घेत नाही, एक तर दुधाची विक्री होत नाही, दूध पाऊच पॅकिंगचं परत येतं ही एक मोठी अडचण होती.